नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाटी एक्झाम ओल्ड पेपर व्हिडिओ सिरीज दोन हजार एकोणावीसमध्ये जे महापोर्टलनं तलाटी पेपर ऑर्गनाईज केले होते या पेपरमधील पेपर क्रमांक दोनच्या संदर्भानं सामान्य ज्ञान ज्याला आपण जी के असं म्हणतो जी केच्या संदर्भानं जे पंचवीस प्रश्न आले होते या पंचवीस प्रश्नांची विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत हा जो पेपर होता हा पेपर दोन सात दोन हजार एकोणावीस रोजी झालेला आहे अडीच वाजता आणि पेपर क्रमांक दोन आता पेपर क्रमांक दोन यामुळे कारण ही एक्झाम ऑनलाईन घेतली असल्यामुळे खूप सारे पेपर आहेत त्यामधील पेपर क्रमांक दोनमधील आपण जी केचे पंचवीस प्रश्न पाहत आहोत तसं आपण काही ऑफलाईन पेपरवरही व्हिडिओ सिरीज बनवणार आहोत काही ऑनलाईन आणि ऑफलाईन जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या तलाठी एक्झामसाठी ते उपयुक्त ठरतील तर अधिक वेळ न घेता आपण लगेच सराव प्रश्नांना वि सराव प्रश्नांना सुरुवात करू या प्रश्न बघा काय आहे बोन बोनमॅट्रिक्समध्ये टिंबटिंब समृद्ध असतो फ्लोराईड आणि कॅल्शियम कॅल्शियम आणि फॉस्फरस कॅल्शियम आणि पोटॅशियम फॉस्फरस आणि पोटॅशियम ज्या बोन सेल आहेत याच्यामध्ये सर्वात जास्त प्रभावी असते कॅल्शियम आणि फॉस्फरस म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी आपल्याला माहिती आहे की हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यानंतर नेक्स्ट बघा पृथ्वी क्षेपणास्त्र डॅश डॅश टप्पा दुहेरी इंजन द्रव प्रनोदन यंत्रणेचा वापर करते थोडंसं वाचण्यामध्ये कन्फ्युजन आहे परंतु आपण जर समजून घेतलं तर पृथ्वी क्षेपणास्त्र हे सिंगल स्टेज आहे पृथ्वी क्षेपणास्त्र स्टिंगल से स्टेज लिक्विड फ्युल्ड सिंगल स्टेज लिक्विड फ्यूल्ड आहे आणि सरफेस टू सरफेस बॅलॅस्टिक मिसाईल आहे हे आपल्याला माहीत पाहिजे होतं म्हणजे सिंगल स्टेज म्हणजे इथं येईल पहिला टप्पा म्हणजे एक टप्पा म्हणजे पर्याय डी इथं फक्त एक असं लिहावं लागेल टप्पा एक असं पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा पर्यावरण संस्थेमध्ये टिंबटिंबटचा समावेश होतो फक्त सज सर्व सजीवांचा असं सांगता येणार नाही फक्त निर्जीवांचा असंही सांगता येणार नाही सजीव आणि निर्जीव दोन्हींचाही पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे की पर्यावरण संस्था म्हटलं की पर्यावरण म्हटलं की सजीव आणि निर्जीव या दोन्हींचाही अभ्यास आपण पर्यावरणामध्ये करतो कारण पर्यावरणामध्ये आपण मानव प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव त्यावर परिणाम करणारे जैविक अजैविक घटक या सर्व त्याच्यामुळे निर्जीवचाच देखील पर्यावरणामध्ये दे समावेश होईल पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर नेक्स्ट बघा तिरंदाजीमध्ये टिंबटिंबने पद्मश्री दोन हजार एकोणावीस पुरस्कार जिंकला डोला बॅनर्जी दीपिका कुमारी देवी लैशराम आणि लक्ष्मीराणी मांझी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बोमल्या देवी लैशराम हिनं दोन हजार एकोणावीसचा पद्मश्री पुरस्कार जिंकला आता हा करंटच्या संदर्भानं प्रश्न आहे आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी या वर्षीचा मागच्या वर्षीचा म्हणजे दोन हजार बावीस दोन हजार त्यानंतर दोन हजार वीसचे पद्मश्री आपण पाहून जाणं गरजेचं आहे तर ही आपल्याला माहीत पाहिजे की या ज्या चारही पर्यायामध्ये दिलेले जे खेळाडू आहेत हे कोणत्या क्षेत्राशी संदर्भानं आहेत तर तिरंदाजी तिरंदाजीच्या संदर्भानं आहेत आणि बोमल्यादेवी लयश्राम या मणिपूरच्या आहेत कारण कधी कधी आपल्याला स्टेट पण विचारतात हे पण आपल्याला माहीत पाहिजे ज्यांना दोन हजार बारामध्ये आपण अर्जुन पुरस्कार दिला होता पर्याय एकमध्ये डोला बॅनर्जी यासुद्धा तिरंदाज आहेत पश्चिम बंगालच्या आहेत दोन हजार पाचमध्ये त्यांना अर्जुन अवॉर्ड दिलेला आहे त्यानंतर दीपिका कुमारी यावर पण प्रश्न विचारतील त्या पण तिरंदाजच आहेत झारखंडच्या आहेत आणि दोन हजार सोळामध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्ड दिलेला आहे दोन हजार बारामध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारसुद्धा दिलेला आहे लक्ष्मी लक्ष्मीराणी मांझी यासुद्धा झारखंडच्या आहेत हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे चारही पर्याय तिरंदाजीच्या संदर्भाने असणाऱ्या खेळाडूंचा आहे त्यानंतर नेक्स्ट बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली एकदम सोपा प्रश्न एकोणावीसशे साठ आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही एक मे एकोणावीसशे साठ रोजी झाली आपल्याबरोबरच एक राज्य निर्माण केलं गेलं असंसुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न विचारतील तर आपल्याबरोबर गुजरात राज्याच्यासुद्धा हाच निर्मिती दिवस आहे एक मे एकोणावीसशे साठ त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मुंबईमध्ये अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणी आयोजित केले होते पण पर्याय व्यक्तीची नावं आहेत भूपेंद्रनाथ बोस ए ओ ह्यूम मदन मोहन मालवीय अल्फ्रेड वेब Hume, आपन, Hume, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए ओ ह्यूम ज्याला आपण ॲलन ॲक्टिव्हियन ह्यूम असं म्हणतो जे मूलतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक आहेत आणि सचिवसुद्धा आहेत त्याच्यामुळं त्यांनीच आयोजन केलं असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल त्याचबरोबर नेहमी चला प्रश्न विचारतात की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कधी भरलं होतं आणि कुठं भरलं होतं तर मुंबईमध्ये अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली अगोदर भारतीय राष्ट्रीय ना काँग्रेसचं नाव होतं राष्ट्रसभा आणि पहिले अध्यक्ष होते व्यामेश चंद्र बॅनर्जी सचिव आणि संस्थापक आहेत ए ओ ह्यूम हे पण लक्षात असू द्या कारण असे प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारतात त्यानंतर नेक्स्ट बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत ज्या व्यक्तीचे सेवा, सेवा करण्याचे आवेदन नाकारले गेले आहे त्याने टिंबटिंब दिवसाच्या आत पहिल्या अपिलीय अधिकारणाकडे अपील करणे आवश्यक आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधरा आपल्या ओयासी स्टडी पॉईंट या टेलिग्राम चॅनेलला तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल तरीही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की त्या व्यक्तीनं तीस दिवसाच्या आत म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तीस दिवसाच्या आत अपिलीय प्राधिकरणाकडे अपील करणं आवश्यक आहे आणि दुसरी जी अपील आहे ती पंचेचाळीस दिवसाच्या आत करणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट बघा मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत मंगळ ग्रहाचे उपग्रह विचारलेले आहेत तर मंगळ ग्रहाला दोन नैसर्गिक उपग्रह आहेत आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी त्या दोन्हीची नावं असू द्या कारण येणाऱ्या एक्झामला विचारू शकतात तुम्हाला फोबोस फोबोस त्या दोन उपग्रहाची नावं एक आहे फोबोस आणि दुसरा आहे डेमोस डेमोस आणि फोबोस ही मंगळ ग्रहाची दोन नैसर्गिक उपग्रह आहेत त्यानंतर बघा जो पर्याय दिला आहे एकही नाही तर अशा एखादा ग्रह आहे का आपल्या हो सूर्यमालेमध्ये की ज्याला एकही उपग्रह नाही तर दोन ग्रह आहेत ज्यांना एकही नैसर्गिक उपग्रह नाही ते दोन ग्रह म्हणजे बुध आणि शुक्र या ग्रहांना एकही नैसर्गिक उपग्रह नाही त्याचबरोबर एक उपग्रह असणारा भाव आपल्या सूर्यमालेतील ग्रह कोणता हो हो आहे तर पृथ्वी चंद्र हा आपल्या पृथ्वीचा असणारा उपग्रह आहे त्यामुळं एक उपग्रह असणारा ग्रह कोणता तर पृथ्वी हे सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर नेक्स्ट क्वेशन आहे आर टी आय ज्याला आपण माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पंधराचा कोणते कलम तृतीय पक्षाच्या माहितीची व्यवस्था पाहते तर ते कलम अकरा आता आर टी आयच्यासुद्धा तुम्हाला ओरिजिनल पी डी एफ आपल्या ओएसी स्टडी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल तिथं तुम्ही हा आर टी आय व्यवस्थित वाचा कारण कोणत्या प्रत्येक एक्झामला येणाऱ्या प्रत्येक एक्झामला तुम्हाला आर टी आय आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधरा विचारणार आहेत त्यामुळं माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधरा आपल्याकडं असणं गरजेचं आहे त्यामुळं ते तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ओ या सी स्टडी पॉईंट या टेलिग्राम चॅनलवरून ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तृतीय पक्षाची माहिती तुम्हाला कलम अकरामध्ये मिळेल कलम वीस म्हणजे माहिती अधिकार अधिनियम कलम वीसच्या कशाच्या संदर्भाने तर माहिती देण्यात जर एखादा अधिकारी कुचराई करत असेल तर दंडाचं प्रावधान केलेलं आहे कलम कलम वीसमध्ये कलम तेराच्या संदर्भानं काय माहिती आहे मुख्य माहिती आयुक्त पद त्याचा कालावधी काय असतो त्याच्या शर्ती काय आहेत याबद्दलची माहिती कलम तेरामध्ये आहे आणि कलम अठरामध्ये माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्य याची डिटेलमध्ये कलम अठरा तुम्हाला वाचल्यावर कळून जाईल की माहिती आयोग काय आहे त्याचे अधिकार काय आहेत त्याचे कार्य काय आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा टिंबटिंब वर्षांमध्ये राजपूत आणि अफगान सेनेदरम्यान सामेलाची लढाई लढली गेली आहे आता ऑनलाईन एक्झाम होणार आहे नंतर आपल्याला हा दृष्टिकोन चा पाहिजे की प्रश्न हा महाराष्ट्राच्याच बाबतीत विचारावा असं काही नाही जनरली भारताच्या प्राचीन भारताच्या इतिहासासंदर्भाने ही लढाई होती साम्यलाची इतिहास प्रसिद्ध लढाई पंधराशे चौवेचाळीसमध्ये ही लढाई घडून आली होती पंधराशे चौवेचाळीसमध्ये पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला माहीत आहे की ही लढाई जी लढली गेली ही मालदेव राठोड मालदेव राठोड आणि शेरशहा सुरी शेरशहा सुरी यांच्यामध्ये ही लढाई लढली गेली वास्तवता मालदेव राठोड याचं मुख्य जे ठिकाण होतं लढाईचं तर हे होतं गिरी आणि शेरशहाचं होतं सुमेल म्हणून या लढाईला सुमेल गिरी असं देखील म्हटलं जातं आ, ही लढाई भारताच्या इतिहासामध्ये खूप रोमहर्षक लढाई झाली होती कारण मालदेव राठोडकडं फक्त आठ हजार सैनिक होते आणि शेरशाह सुरीकडं ऐंशी हजार सैनिक होते मालदेव राठोडचे जे काही सेनापती होते जैता आणि कुंपा यांनी आपल्या शौर्याची खूप मोठी कर्तबगारी या लढाईमध्ये सिद्ध केली होती त्यामुळं पंधराशे चौवेचाळीसची ही जी लढाई होती सुमेलाची लढाई ही भारताच्या इतिहासामध्ये आजरामर आहे हे आपल्याला माहीत पाहिजे त्यानंतर नेक्स्ट बघा आर डी ओद्वारे डी आर डी ओद्वारे टिंबटिंब श्रेणीमध्ये मनुष्यसुआय टँकर रोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी आयोजित केली होती ओडिसा कल्पकम अहमदनगर आणि हैदराबाद आता हे है तत्कालीन परिस्थितीमधले चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ती चाचणी अहमदनगरमध्ये आयोजित केली होती पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर कविता राऊत यांनी दोन हजार दहामध्ये कॉमनवेल्थ गेम आणि आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये दहा हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीमध्ये टिंबटिंब आणि टिंबटिंब पदकं जिंकली होती तर ती पदकं होती कांस्य म्हणजे कॉमनवेल्थ गेममध्ये कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्य तिनं जिंकलं होतं जाता जाता आपल्याला कविता राऊत यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय सी आहे ठीक आहे कस कांस्य आणि रौप्य पण कविता राऊत या धावपट्टू आहेत हे पण आपल्याला माहीत पाहिजे धावपट्टू आहेत प्रमुख आणि महाराष्ट्रातले आहेत ज्यांना सावरपाडा एक्सप्रेस सावरपाडा एक्सप्रेस असं म्हटलं जातं त्यांच्या गावाच्या नावावरून त्यांना सावरपाडा एक्सप्रेस म्हटलं जातं आणि त्या नाशिकच्या आहेत दोन हजार बारामध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे यावरही आपली नजर पाहिजे पाहिजे कारण आशावर सुद्धा आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट बघा अन्नसाखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी यांनी व्यापलेली असते परिसंस्थेवर आधारित प्रश्न आलेला आहे आता उत्पादक जे असतात हे प्रथम पोषण पातळीवर असतात भक्षक हे तृतीय पोषण पातळीवर असतात तृतीय पोषण पातळीवर मग आता आपल्याला विचारले तृतीय पोषण पातळी तर पर्याय बी भक्षी हे तृतीय पोषण पातळीवर असतात जे भक्षित म्हणजे गव तृणभक्षक आहेत ते द्वितीय पोषण पातळीवर असतात हे आपल्याला समजलं पाहिजे तृतीय पोषण पातळी कोणतं मांसभक्षक प्राणी तृतीय पोषण पातळीवर असतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा सोनेरी रंगाच्या दोऱ्याने कशिदा केलेल्या आणि पोपटांचा मोतीफ म्हणून वापर अशा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने उत्पादित केल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रादेशिक साड्यांना टिंबटिंब म्हटले जाते तर अशी जी वैशिष्ट्ये आहेत ही पैठणीची वैशिष्ट्ये आहेत महाराष्ट्रातील अशी वैशिष्ट्ये सांगणारी साडी म्हणजे पैठणी साडी आहे बाकीच्या पर्यावून पण तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे होतं कारण जी पटोला आहे तर ही गुजरातची प्रसिद्ध साडी आहे पटोला गुजरातची जामदानी ही जी साडी आहे ही पूर्वीचा बांगलादेश म्हणजे आजच्या आपल्या राज्याचा जर विचार केला तर पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध साडी प्रकार आहे आणि कलमकारी ही जी साडी आहे ही आंध्र प्रदेशाची मुख्यत्वे प्रसिद्ध साडी आहे ह्यासुद्धा येणाऱ्या एक्झामसाठी माहिती असू द्या कोणत्या राज्यात कोणती साडी वापरली जाते पैठणी मात्र महाराष्ट्राचं वैभव आहे त्यानंतर नेक्स्ट बघा खोया पाया पोर्टल ही टिंबटिंबवरील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीची नागरिकांसाठीची वेबसाईट आहे तर हरवलेली आणि सापडलेली प्रमाणपत्रे प्राचीन आदिवासी वसाहती हरवलेली आणि सापडलेली मुले जुनी प्राचीन संस्कृती तर खोया पाया पोर्टल हे हरवलेली आणि सापडलेली मुलांच्या संदर्भानं हे पोर्टल होतं आपल्याला माहीत पाहिजे होतं केंद्र सरकारने दोन हजार पंधरामध्ये हे पोर्टल सुरू केलं होतं महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन हजार पंधरामध्ये पाया पोर्टल सुरू केलं होतं ज्याचं मुख्य काम होतं हरवलेली मुलं सापडलेली मुलं यांची माहिती भारतीयांना देणं म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा एकशे एकवी घटनात्मक दुरुस्ती कशाच्या संदर्भानं आहे कशाच्या संबंधित आहे तर एकशे एकवी जी घटना दुरुस्ती आहे ही घटनादुरुस्ती आहे जी एस टीच्या संदर्भानं जी एस टी म्हणजे ज्याला आपण गुड्स अँड सर्विसेस टॅक्स असं आपण त्याला म्हणतो ज जी घटनादुरुस्ती केली ती होती एकशे एकवी बघा साधारणपणे आतापर्यंत एकशे पाच दुरुस्त्या झाल्यात त्याच्यामुळं पर्यायामध्ये दिलं जे आर्थिक दुर्बल उच्च जातीसाठीचं आरक्षण तर ही एकशे तीनवी दुरुस्ती होती हे पण आपल्याला माहीत पाहिजे मग एकशे दोन विचारू शकतात दोन हजार अठरामध्ये झाली जी जी एस टीच्या संदर्भानं घटनादुरुस्ती झाली वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भानं तर ती झाली होती दोन हजार सोळामध्ये ठीक आहे मग आता जाता जाता आपल्याला सहज म्हणून एकशे दोनवी घटनादुरुस्ती ही होती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या संदर्भानं एकशे तीनवी घटनादुरुस्ती ही होती आर्थिक मागासवर्ग मागासवर्गीयांसाठी म्हणजे दहा टक्के आरक्षण आर्थिक आर्थिक दुर्बल घटकासाठी दहा टक्के आरक्षण त्याच्यानंतर जी एकशे चारवी घटनादुरुस्ती होती ही होती लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये एस सी व एस साठी दोन हजार तीसपर्यंत आरक्षण कायम ठेवणे यासाठी ही घटनादुरुस्ती करण्यात आली होती मात्र या घटनादुरुस्तीचं एक दुसरे विशेष बाब म्हणजे ॲग्लो इंडियन समुदायानं समुदायाचं जे आरक्षण होतं हे रद्द केलं गेलं होतं विधानसभेच्या संदर्भानं आणि लोकसभेच्या संदर्भानं त्यामुळं आणि सर्वात अलीकडली म्हणजे एकशे पाचवी जी घटनादुरुस्ती आहे ही होती कलम तीनशे तेवीस अ आणि कलम तीनशे तेवीस ब बीच्या संदर्भानं जे तुम्ही इंटरनेटवर किंवा राज्याच्या बुकमध्ये बघून घ्या कारण आपला इथं उद्देश फक्त एकशे एकवी दुरुस्ती कशाच्या संदर्भानं होता होता तो होता वस्तू आणि सेवा कर जी एस टीच्या संदर्भानं पर्याय बी त्यानंतर नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात भोगवती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे राधानगरी म्हटलं की आपल्याला लगेच लगे लक्षात यायला पाहिजे तर पर्याय बी कोल्हापूर त्यानंतर नेक्स्ट अठराशे त्र्याण्णवमध्ये भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्यांच्या महाराष्ट्रामधील वार्षिक घरगुती उत्सवाचे रूपांतर एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केले हा उत्सव म्हणजे ज्याला आपण गणेश उत्सव म्हणतो मग हा जो गणेश उत्सव अठराशे त्र्याण्णवला सुरू केला तर तो म्हणजे मग आता दिवाळी होळी गणेश चतुर्थी जन्माष्टमी तर पर्याय सी गणेश चतुर्थी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने राष्ट्रीय कौन्सिल फॉर सायन्स म्युझियमच्या सहयोगाने टिंबटिंब येथे उपप्रादेशिक विज्ञान केंद्र स्थापित केले आहे तर ते सोलापूरला म्हणजे पर्याय बी सोलापूरला हे उपप्रादेशिक विज्ञान केंद्र स्थापित करण्यात आलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट बघा शासकीय योजना आणि माहिती पाहणे आणि विविध कागदपत्रांसाठी आवेदन करण्यास जनतेला सक्षम करणारे खालील विकल्पापैकी कोणते सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टल आहे तर बघा खूप सारे उद्देश आहेत शासकीय योजनांची माहिती पाहणं कागदपत्रासाठी आवेदन करणं आणि यातून जनतेला तक्रार वगैरे तर हे सगळं तुम्हाला करता येईल आपले सरकार या पोर्टलवर म्हणजे पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याच्या अंतर्गत याची स्थापना झाली होती हे पण आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा किशोरावस्थेत आढळणाऱ्या खालीलपैकी बदलापैकी कोणता बदल मुलांशी संबंधित नाही तर पर्याय ये आवाज गहन होणे हा आहे संबंधित उंचीतील वाढ किशोरावस्थेमध्ये उंचीतील वाढ पण होती खांदे आरुंद होणे हे थोडंसं निगेटिव आहे म्हणजे हाच बदल संबंधित नाही जे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कारण इथं किशोरावस्थेमध्ये खांदे रुंदावतात मुलांचे आणि मिशी येणे हे पण त्याचं वैशिष्ट्य आहे संबंधित नाही पर्यायसी खांदे अरुंद होण्याऐवजी रुंद होणे असं पाहिजे होतं त्यानंतर नेक्स्ट बघा भालचंद्र वानाजी नेमाडे यांना टिंबटिंब वर्षामध्ये त्यांच्या साहित्यामधील योगदानासाठी प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला तर तो झाला होता दोन हजार पंधरामध्ये पर्यायी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आतापर्यंत मराठीमधील चार साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला पहिले जे साहित्यिक आहेत मराठीतले ते आहेत स खांडेकर हे पण आपल्याला माहीत पाहिजे विसे खांडेकरांना एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पुरस्कार मिळाला दुसरे साहित्यिक आहेत ते आहेत वा शिरवाडकर ज्यांना एकोणावीसशे सत्त्याऐंशीमध्ये हा पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर तिसरे साहित्यिक जे आहेत विदा करंदीकर विदा करंदीकर ज्यांना दोन हजार तीनमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि चौथे साहित्यिक आहेत भालचंद्र नेमाडे ज्यांना दोन हजार पंधरामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला हे पण आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यानंतर आर टी आय ज्याला आपण माहितीचा अधिकार म्हणतो अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या पहिल्या अनुसूचीमध्ये याचा समावेश आहे तर मुख्य माहिती आयुक्त व किंवा माहिती आयुक्त घेण्याच्या शक्तीचे अनुमोदन याच्यामध्ये दिलेले पहिल्या अनुसूचीमध्ये आपण त्या आर टी आयचं एक या या इमेज जिथं कॉपी पेस्ट केली ही पहिली अनुसूची आणि त्याच्यामध्ये दिलेली ही माहिती पर्यायिक उत्तर कसं आहे हे आपल्याला या इमेजवरून लक्षात येईल त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा चौदा जानेवारी दोन हजार अठरा रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इकॉनॉमिक डेमोक्रसी इन्क्लुचे इनक्ल्यूचे उद्घाटन केले आहे तत्कालीन चालू घडामोडी आहे त्याच्यामुळे आपण जास्त याला वेळ देणार नाही तत्कालीन उत्तर आहे ठाणे ठाणे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित सी सी आय पश्चिम भारत स्क्वॅश चॅम्पियनशिप एकोणावीस वर्षाखालील याने जिंकली तर ती जिंकली होती महेश मानगावकर हा पण चालू घडामोडीचा तत्कालीन परिस्थितीला प्रश्न आहे आपल्याला या वर्षीचे आणि मागच्या वर्षीचे म्हणजे दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसचे करंटचे असे ज्या काही स्पर्धा आहेत खेळाडू आहेत चर्चित घटना आहेत उद्घाटन समारंभ आहे त्या विषयाच्या संदर्भात आपल्याला ते करून जावे लागतील मला वाटतं येणाऱ्या तलाठी एक्झामसाठी हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल आपण ऑनलाईन पेपरचा म्हणजे महापोर्टलच्याही पेपरचा आपण सराव करून घेणार आहोत आणि ज्या काही ऑफलाईन परीक्षा झाल्या होत्या म्हणजे दोन हजार सोळा दोन हजार पंधरा दोन हजार तेरामध्ये यावरसुद्धा आधारित आपण व्हिडिओ सिरीज लवकरच सुरू करत आहोत जी तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद